वीस रुपयांचे सुटे करायचे म्हणजे मुलांना मोड करताना पाच रुपयांची चार नाणी दहा रुपयांची दोन नाणी किंवा नोटा किंवा दहा रुपयांचं एक नाणं व पाच रुपयांची दोन नाणी घेऊ शकतो वीस रुपयांची मोड आपण आणखी वेगळ्या पद्धतीने करू शकतो वीस रुपयांची मोड करण्यासाठी आपण एक रुपयांची वीस नाणी वापरू शकतो पन्नास पैशांची चाळीस नाणी वापरू शकतो दहा रुपयांची एक नोट व दोन रुपयांची पाच नाणी वापरू शकतो दहा रुपयांची एक नोट पाच रुपयांची एक नोट दोन रुपयांची दोन नाणी व एक रुपयाचं एक नाणं असं घेऊ शकतो किंवा दोन रुपयांची दहा नाणी वापरू शकतो पाच रुपयांची तीन नाणी व एक रुपयाची पाच नाणी घेऊ शकतो अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण वीस रुपयाचे सुट्टे करू शकतो एक हजार रुपयांचे सुट्टे मुलांनो एक हजार रुपयाचे सुट्टे करायचे आहेत त्यासाठी पाचशे रुपयांच्या दोन नोटा लागतील किंवा शंभर रुपयांच्या दहा नोटा लागतील पन्नास रुपयांच्या किती बरं तर बघा शंभर रुपयांच्या दहा नोटा लागतात तर पन्नास हे शंभरच्या निम्मी रक्कम आहे याचा अर्थ जेवढ्या शंभर रुपयांच्या नोटा लागतील त्याच्या दुप्पट नोटा पन्नास रुपयांच्या लागतील म्हणजे पन्नास रुपयांच्या वीस नोटा लागतील मग आता वीस रुपयांच्या किती लागतील बरं वीस रुपयांच्या पाच नोटा म्हणजे दोट शंभर रुपये हे शंभर रुपये दहा वेळा घेतले की हजार रुपये होतात म्हणून वीस रुपयांच्या पाच नोटा वेळा घ्याव्या लागतील म्हणजेच पन्नास नोटा लागतील व दहा रुपयांच्या वीसच्या दुप्पट म्हणजे शंभर नोटा लागतील बंदे करणे एखाद्या रकमेच्या लहान मूल्याच्या नोटा किंवा नाणी देऊन तेवढ्याच रकमेची जास्त मूल्याची नोट किंवा नाणे घेणे म्हणजेच बंदे करणे होय आताच आपण पाहिलं की कोणतीही एक नोट देऊन ती सुटी कशी करायची आता सुटी नाणी किंवा नोटा देऊन बंदे करायचे आहेत उदाहरणार्थ माझ्याकडे शंभर रुपयाचे सुटे आहेत ते देऊन त्याऐवजी मी शंभर रुपयाची नोट घेऊ शकतो किंवा पन्नास रुपयांच्या दोन नोटा घेऊ शकतो अशा विविध प्रकारे आपण बंदे पैसे सुटे करू शकतो आणि सुट्टे पैसे बंदे करू शकतो